नमस्कार शेतकरी बंधव आज आपण जालन्या जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील माळेगाव तेथील मोसंबीच्या बागेमध्ये आपण आज आलेलो आहोत तर तिथील शेतकरी गोरख चौधरी यांची मोसंबीच्या बागातील आपण दिलेलं मार्गदर्शन आणि त्यांना मिळालेले चांगला दर्जेदार माल तर बघू शकता तुम्ही उत्तम क्वालिटीचा माल आपण त्यांना बनवून दिलेला आहे चांगल्या दर्जेदार क्वालिटीच्या फळांसाठी आणि त्यांना आपण येळोवेळी सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य एळूवेळी त्यांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण त्यांना सांगितलेल्याप्रमाणे त्यांनी केलं त्या पद्धतीनं त्यांचा माल एकदम व्यवस्थित झालेला आहे एका झाडाला सत्तर किलोपासून तर शंभर किलोपर्यंत व्यवस्थित दर्जेदार उत्पादन झालेलं आहे तर त्यांचा आज व्यापारीसुद्धा त्यांचा आज मार्क आलेला आहे वाटतं ना बघून गेलेलं आहे तर साधारण त्यांचे चारशे झाडं आहे ते चारशे झाडांचं उत्पादन त्यांना जास्तीत जास्त पाच ते सहा लाखापर्यंत उत्पादन होण्याची शक्यता आहे ना तर सर तुम्ही काय बोलणार बोला शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि या ठिकाणी आपण तुम्हाला प्रत्येक पिकाबद्दल वेगळे व्हिडिओ प्रत्येक पिकाबद्दलची वेगळी वेगळी थी, माहिती या ठिकाणी देत असतो आणि आपल्याकडे ज्या ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट बुकिंग केले याच्याबद्दलचे पण मी तुम्हाला व्हिडिओ याच्यापूर्वी दिलेले आणि मोसंबीबद्दलचे व्हिडिओ मी तुम्हाला त्याची माहिती तुमचा मररोग असेल त्याचा डिंक्या रोग असेल याच्याबद्दलचे पण व्हिडिओ मी तुम्हाला याच्यापूर्वी दिलेले आहे परंतु आजचा जो व्हिडिओ आहे की आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे शेतकऱ्यांचे आपण प्लॉट बुकिंग केले ज्यांना आपण उत्पादन चांगल्या पद्धतीचं मिळवून दिलं आणि त्या शेतकऱ्यांची आपण एक चर्चा करूया तर दादा एक सांगा तुम्हाला की तुम्ही आमच्याकडे प्लॉट बुकिंग केला त्याच्यात तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळतंय <laughs> तर याच्याबद्दल काय सांगाल की तुम्ही आपलं जे मार्गदर्शन घेतलं तर याच्यातून तुम्हाला काय फायदा झाला किंवा उत्पादनात वाढ झाली की नाही हे सांगा वाढ झाली ना हो उत्पन्नात चांगल्या पद्धतीची वाढ झाली आणि जो, जो तुमच्या जी काजळी वगैरे ये येत असते फळावरती तर हे तुमच्याकडे येत नाही आहे आता बऱ्याच भागांमध्ये जर बघितलं तर हा प्रॉब्लेम वाढत चाललेला आहे या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं नियोजन करून चांगलं उत्पन्न तुम्हाला या ठिकाणी मिळवता येईल आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन तुम्हाला या ठिकाणी आमच्याकडून मार्गदर्शन पण या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर शेतकरी मित्रांनो काय आहे की अशा पद्धतीचे प्लॉट असतील अशा पद्धतीचं तुम्हाला नियोजन करायचं असेल चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मी आपला जो बुकिंग नंबर आहे किंवा जो बुकिंग संपर्क नंबर आहे तो संपर्क नंबर सांगतो चौऱ्याहत्तर नव्याण्णव चोवीस तीस एकोणनव्वद आणि अठ्ठ्याण्णव चौतीस पंचवीस बावीस चौदा या क्रमांकावरती तुम्ही आपले प्लॉट बुकिंग करू शकता तुमचा जालना जिल्हा असेल औरंगाबाद किंवा संभाजीनगर जिल्हा असेल त्यानंतर तुमचं हिंगोली वाशिम बऱ्याच भागामध्ये या मोसंबीची लागवड असते इकडे पैठण भागामध्ये पण आपण व्हिजिट दिलेलं आहे बऱ्याच प्लॉटांमध्ये तुम्हाला व्हिडिओ पण दिलेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला मिळून दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो असंच तुम्हाला शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ऐकायच्या आणि आपल्याला चांगल्या कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी मिळून द्यायचं आहे झाडचं आयुष्य आपल्याला त्या ठिकाणी वाढलं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे त्याच्या ज्या बो बोर्ड पेस्ट असतील त्या वेळोवेळी आपण करून घ्यायचे आहे अशा पद्धती संपूर्ण नियोजन आपण व्हिडिओ मार्फत तुम्हाला देत असतो आणि ऑनलाईन बुकिंग मार्फत देत असतो याचं शेड्यूल याचं नियोजन याचं वेळापत्रक याच्या फवारणी नियोजन आणि वेळोवेळी तुमच्या प्लॉटला व्हिजिट किंवा प्लॉटला भेटी आपण त्या दे, ठिकाणी देत असतो तर शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे आपले जास्तीत जास्त प्लॉट या ठिकाणी बुकिंग करून घ्या आणि संपर्क नंबरवरती संपर्क करून आपले बुकिंग जास्तीत जास्त वाढवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना याचा फायदा करून घेता येईल तर काय करा शेतकरी मित्रांनो आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद